रत्नागिरी सायवी स्टॉप येथे डिजिटल सेवा देणाऱ्या अत्याधुनिक वक्रांगी केंद्राचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आला. रत्नागिरी सायवी स्टॉप येथील अरिहंत नगर इथं प्रसन्न सर्व्हिसेसच्या वक्रांगी केंद्राचा शुभारंभ झाला. यावेळी या केंद्राचे संचालक प्रसन्न दामले, सतीश शेवडे, भाई जठार, राजेश्वरी विश्वासराव, प्रणव दामले, प्रज्ञा दामले, मुकेश गुप्ता, राजू भाटलेकर, राधिका दामले, स्नेहा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी वक्रांगीचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक मंदार वेडेकर यांनी या केंद्रातील विविध सेवांची माहिती दिली. या ठिकाणी वक्रांगी केंद्रामध्येच तुम्हाला बेसिकली ATM बँकिंग सेवा मिळतील. आपलं व्हाईट लेबल ATM असेल, या ठिकाणी सगळ्या प्रकारचे ATM कार्ड्स तुम्ही वापरू शकता. रुपे डेबिट कार्डमध्ये ते आपल्याला तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बँकिंग असेल, या ठिकाणी बँक ऑफ इंडिया आम्ही बेस्ट बँक दिलेली आहे. या ठिकाणी वक्रांगी केंद्रामध्ये बँक ऑफ इंडिया सोडून अजूनही आम्ही DMT सर्व्हिस दिलेली, ज्याद्वारे भारतातल्या कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही पैसे पाठवू शकता. सॅटर्डे संडे एव्हरीडे हॉलिडे जरी असला तरी पण आपल्या ठिकाणी तो प्रॉब्लेम नसणार आहे. इथे येऊन सकाळी कस्टमर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या बँकेमध्ये पैसे पाठवू शकतो. कुरिअरमध्ये 6 कंपन्या आहेत, RMX, FedEx, फर्स्ट फ्लाईट, डिलिव्हरी, DHL आणि पाळंदेंवर आपलं टाईप झालेलं आहे. कोणताही कस्टमर आपला येऊन इथे भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर कुठे जाऊन तो कुरिअर पाठवायचं असेल तर या ठिकाणी कुरिअर पाठवू शकतो. मारुती मंदिरला खाऊ गल्लीच्या पाठच्या बाजूला आणि इथे साई स्टॉपला या ठिकाणी वक्रांगी केंद्रामध्ये आपल्या ज्या मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुमची सेवा तुम्ही घेऊ शकता. तसंच वक्रांगीच्या पूर्ण रत्नागिरीमध्ये सगळ्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यांमध्ये आज ओपनिंग झालेलं आहे. रत्नागिरी समस्त रत्नागिरीकरांसाठी आपण सुवर्ण संधी आणून दिलेली आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. दरम्यान वक्रांगी केंद्राच्या देशभरात 3000 शाखा एकाच वेळी एकाच दिवशी सुरू झाल्या असून यामार्फत रत्नागिरीकरांना डिजिटल सेवा अधिक वेगाने मिळणार असल्यानं उद्घाटक बाळासाहेब माने यांनी दामले कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी वक्रांगी या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून वक्रांगी सेंटरचा शुभारंभ 11:07 नुकताच झालाय. मला या ठिकाणी सांगण्याकरता आनंद होतोय की जगभरामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे आजचं रेकॉर्ड झालेलं आहे. अनेक शाखा आज देशभरामध्ये आणि जगामध्ये एकाच वेळेला सुरू होत आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणजे ग्रामीण भारतामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 21 ब्रँचेस अशा प्रकारच्या सर्व सोयींनी उपयुक्त, ज्याच्यामध्ये ATM आहे, आधार लिंकच्या सगळ्या सुविधा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदीजींच्या कल्पनेतून साकारणारं डिजिटल इंडियाचं हे खरं स्वरूप आहे आणि त्यालाच मेक इन इंडियाची सुद्धा साथ मिळालेली आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसाला या सगळ्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनांचा लाभ या केंद्रातून मिळणार आहे. आणि रत्नागिरीमध्ये शहरामध्ये हे केंद्र सुरू करत आहेत तुमचे मित्र प्रसन्न दामले आणि दामले कुटुंबियांनी ही सुविधा रत्नागिरीच्या सगळ्या लोकांना करून दिल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. अत्याधुनिक डिजिटल सेवा देणारं हे केंद्र असून आपल्या जीवनात आणि आपल्या परिसरात बदल घडवून आपल्याला उपयोगी सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं संचालक प्रणव दामले यांनी सांगितलं. या वक्रांगी केंद्रामध्ये बँकिंग, ATM या सगळ्या सुविधा आहेत. त्याचप्रमाणे महावितरणचं बिल, IRCTCचं बुकिंग, प्रायव्हेट बसचं बुकिंग आणि इतर बुकिंगही आपल्या इथे होतात. थोडक्यात सबका साथ सबका विकास म्हणजे ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त या सेवा पुरवल्या गेल्या पाहिजेत हे वक्रांगीचं ध्येय आहे. आणि असं आपण शॉप सर्व्हिस स्टॉपच्या इथे सुरू करत आहोत. हे शॉप आजपासून सुरू होत आहे. तसेच नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा ही माझी असं मी आवाहन करतो सर्वांना. दरम्यान या वक्रांगी केंद्रामुळे ग्राहकांना ATM, वीज बिल, रेल्वे बुकिंग, मनी ट्रान्सफर, कुरिअर, सर्व प्रकारचे रिचार्जेस, झेरॉक्स आदी सेवा एकाच छत्राखाली मिळणार असल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे.